विजयानंतर पहिल्यांदाच घरी येणाऱ्या खासदार धनंजय महाडिकांचं कोल्हापुरातल्या ताराराणी चौकामध्ये जंगी स्वागत. महाडिकांच्या विजयाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. विजयोत्सवात चंद्रकांत दादांचीही उपस्थिती. जल्लोषादरम्यान महाडिकांचा विजय शट्टू. कार्यकर्त्यांकडून विजयी गुलालाची उधळण. जेसीबीवरून मिरवणूक आणि हार घालण्यात आला. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम धनंजय महाडिकांची कुटुंबाचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिकांना भेट. तसंच विजयानंतर महाडिक आईच्या चरणी. फडणवीसांच्या रणनीतीमुळे विजय सुकर. विजयानंतर धनंजय महाडिकांचं विधान. कोल्हापूरच्या आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास करणार. महाडिकांचं वक्तव्य. भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिकांनी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद. कराडच्या पुणे बंगळुरू महामार्गावर दोघांची भेट. राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांचं अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपानंतर देवेंद्र भुयारांकडून शरद पवारांची भेट. जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचाही आरोप. आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून संजय राऊतांची भेट. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये दोघांमध्ये चर्चा. भेटीनंतर गैरसमज दूर. आघाडी सरकार अल्पमतात. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा. राज्यसभा निवडणूक निकालानंतर राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. राज्यसभेच्या निकालानं मुख्यमंत्र्यांची नाचक्की. राणेंचा प्रहार. शिवसेनेकडून आता निवडणुकीमध्ये सुद्धा माफियागिरी. किरीट सोमय्या यांचा आरोप. निवडणूक आयोगानं राऊतांच्या विधानाची दखल घ्यावी. सोमय्यांची मागणी. संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार. भाजप नेते प्रवीण दरेकरांची माहिती. संजय राऊतांकडून लोकशाहीला छेद. दरेकरांची टीका. अपक्ष आमदार हे कुणाचे घरगडी नाहीत, ते स्वाभिमानी आहेत. भाजपा आमदार संजय कुटे यांची संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका. राज्यसभेच्या पराभवानंतर विधान परिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं विधान. राज्यसभेमध्ये गाफील राहिल्यानं पराभव झाला. खडसेंचं वक्तव्य. शिवसेना आमदार सुहास कांदे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात हायकोर्टात. राज्यसभेतील बाद मताविरोधात कांदेंची याचिका. मत बाद करण्यावर सुहास कांदे यांचा आक्षेप. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आमच्या हातामध्ये ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मत देतील. आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं. पंकजा मुंडेंबद्दल चिंता व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंची काळजी घेण्यास भाजप समर्थ. संजय राऊतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. चंद्रकांत पाटलांचा सल्ला. पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा औरंगाबादमध्ये पुन्हा राडा. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. मुंडे समर्थक आणि कराड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी. बीडमध्ये दरेकरांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांच्या घोषणा. प्रवीण दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. विधान परिषदेमध्ये पंकजांना डावलल्यानं समर्थक नाराज. पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं समर्थक आक्रमक. जालन्यामध्ये समर्थकांकडून काळ्या फिती लावून आत्मक्लेश आंदोलन. राष्ट्रपती पदासाठी पवारांचं नाव पुढे आल्यास समर्थन देणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. भेटीतून संसर्ग झाल्यास शस्त्रक्रिया पुढे जाईल. वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका. राज ठाकरे यांचं आवाहन. उद्या ईडी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचं आंदोलन. केंद्रामधलं सरकार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी सूडबुद्धीनं वागतंय. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा आरोप. नागपूर तुरुंगातील व्यवस्थेमध्ये सुधारण्याचे प्रयत्न सुरू. पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती. बारसू सोलगावच्या रिफायनरीविरोधात आता प्रशासनाची चर्चा.
जिल्हाधिकारी आमदार एमआयडीसी अधिकारी सरपंच यांची चर्चा होणार उद्या दुपारी गावकरी आणि प्रशासनामध्ये चर्चा सत्राचं आयोजन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा येत्या वाढदिवसानिमित्त आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ग्रीन थॉर्नचं आयोजन 10 ते 60 वर्ष वयोगटातील 15,000 धावपटूंचा सहभाग गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र दौरा विधान परिषद निवडणुकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दौऱ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित विकासाचे संग्राम पूर्व पुस्तकाचं प्रकाशन अभिनेते मकरंद नासपुरे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा संपन्न भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सत्तेमध्ये 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये शेकडो युवकांचा सहभाग अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी काल पाथर्डी श्रीगोंदा शेवगाव आणि नगर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचं नुकसान बुलडाण्यातही सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस बरसतोय पेरणीपूर्वी मशागतीसाठी शेतामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची वादळी वाऱ्यामुळे धावपळ जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणीच पाणी पावसामुळे हवेत गारवा धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे वीज पडून काही जनावरांचा मृत्यू तसंच वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोलही जमीनदोस्त रायगडावर तिथीप्रमाणे 349 शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे तसंच आमदार भरत गोगावलेंसह हजारो शिवभक्तांची रायगडावर उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पारंपरिक पद्धतीनं पंचामृतांना अभिषेक सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी गेल्या 7 महिन्यांमध्ये 64 लाख भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन भाविकांनी केलं साईं चरणी 188 कोटींचं दान पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर रात्रीपासून वज्रलेपन प्रक्रिया सुरू उर्वरित लेपन प्रक्रिया सकाळी 11 पुन्हा सुरू पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांचं मंदिर आता एकच दिवस दर्शनासाठी बंद राहणार समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे आधीच्या निर्णयामध्ये बदल देहू देवस्थानची माहिती शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांकडून स्वागत दर्शनासाठी भाविकांची गर्दी सिंहगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला मधमाशा चावल्यानं 10 ते 11 पर्यटक जखमी यवतमाळच्या राळेगावात शेतकऱ्यांचं आंदोलन एसटीबीटीची बियाणं लागवडीला कृषी विद्यापीठानं परवानगी न दिल्यानं शेतकरी आक्रमक नालासोपाऱ्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा खाणीमध्ये पडून मृत्यू घराच्या शेजारी खेळत असताना मृत्यू मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये आरपीएफ जवानावर रिक्षाचालकाचा हल्ला रिक्षाचालक कमरेचा पट्टा हातात घेऊन आरपीएफ जवानाच्या मागे धावतानाचा व्हिडिओ व्हायरल नेहरू नगर पोलीस ठाण्यामध्ये रिक्षाचालकावर गुन्हा दाखल उल्हासनगरमध्ये डेपोतच एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न एसटी संपामध्ये सामील झाल्यानं वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप कर्मचाऱ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू भंडाऱ्याच्या पवनी उमरेड करांडला अभयारण्यामध्ये पर्यटकांना वाघांची सफर पर्यटकांकडून वाघांची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद राज्यात आज दिवसभरात 2,946 नव्या कोरोना रुग्णांची नोंद राज्यामध्ये आज 1,432 रुग्ण कोरोनातून मुक्त राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.92% काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयामध्ये दाखल कोरोनाची लागण झाल्यानं उपचारासाठी सोनिया गांधी रुग्णालयात उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मुरादाबादमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई मुख्य आरोपी जावेद पंपच्या घरावर बुलडोझर पुलवामामध्ये लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलानं मोठं यश पुलवामामध्ये सर्च ऑपरेशन सुरू दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं जप्त एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट